नमस्कार, मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धनगा तालुका शिलोळ जिल्हा परभणी। आज आहे 2 जुलै 2023। आज पासून सर्व शेतकऱ्यांना अंदाज देत आहे। आपण मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांना 25 जून पासून तर 30 जून पर्यंत राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार, काही शेतकऱ्यांची पेनी होणार। तर तसा पाऊस पडला, सर्व दूर पडला नाही, पण शेतकऱ्यांची काही शेतकऱ्यांची पेनी झाली, त्याच्यामध्ये काही शेतकरी राहिले। आता नवीन अंदाज देण्यासाठी सर्व शेतकऱ्याला सांगतो, शेतकऱ्यांना उद्या म्हणजे सोमवार पासून म्हणजे 3 जुलै पासून राज्यामध्ये पुन्हा आणखी पाऊस सुरू होणार आहे, म्हणूनही अंदाज लक्षात घ्यायचा। आणि जवळपास काय असतं, परिस्थिती अशी असते की ज्या ज्या वेळेस मुंबई, पुणे, नाशिक आणि कोकणपट्टी भागामध्ये जर पाऊसाचा धार चालू असला की ते पाऊस काय होतो, गुजरातकडे जातो, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये निसर्ग सारखं वाहवावं लागतं। मग अशा वेळेस काय होतं, आपल्याकडे पाऊस येत नाही, विदर्भ मराठवाड्यात मध्य महाराष्ट्रात पाऊस येत नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण ते वारं आज म्हणजे आज 2 तारखेला ते वारं बंद होणार आहे, आणि 2 तारखेला वारं बंद झाल्याच्या नंतर 3 जुलै पासून परत आपल्या विदर्भ मराठवाड्यात पूर्व विदर्भात लगेच पोषक वातावरणामध्ये उद्याच्याला तयार होणार आहे, आणि उद्या 3 जुलै पासून राज्यामध्ये पाऊस पडायला सुरुवात होणार आहे। 3 जुलै पासून विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाड्यामध्ये पाऊस येणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं। 3 जुलै पासून ते 9 जुलै पर्यंत हा पाऊस असणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं। या 3 जुलै ते 9 जुलै मध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे, राहिलेल्या शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे। त्याच्यानंतर त्याच्यामधून जर काही शेतकरी वंचित राहिले पेरणी वाचून, तर त्या सर्व शेतकऱ्यांनी परत एक अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर 13 जुलै ते 17 जुलै मध्ये परत एकदा पाऊस येणार आहे, त्याच्यामध्ये पुन्हा त्या राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे। पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय म्हणतं, या वर्षी सगळ्यांची पेरणी होणार आहे। मी पहिल्यापासून म्हणत असतो की ज्या ज्या वर्षी पाऊस जून मध्ये पाऊस नाही आला की त्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेत की आपली पेरणी 10 जुलै ते 15 जुलै मध्ये होणार, ही सगळ्यांनी लक्षात घ्यायचं। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, सोमवार पासून म्हणजे उद्या 3 जुलै पासून राज्यामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे, म्हणून ही परत एक आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायची। 3 जुलै ते 9 जुलै मध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या भाग बदलत म्हणजे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात पाऊस पडणार आहे, आणि राहिलेल्या साहिलेल्या जी शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यातून जर काही वंचित शेतकरी राहिले तर त्यांनी परत काय करायचं, एक अंदाज लक्षात घ्या, 13 जुलै ते 17 जुलै मध्ये परत एकदा पाऊस येणार आहे, त्याच्यामध्ये राहिलेल्या साहिलेल्या जी सगळ्याची पेरणी होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि सर्व शेतकऱ्याला माहिती वेळोवेळी पोहोचण्यात येईल। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो,